आवाज ऐकू येत असेल तर प्लीज सांगा, कारण तुमच्या याच्यामध्ये काही कनेक्शन क्रॉस असेल किंवा काही तांत्रिक बिघाड किंवा अत्यस्त गोष्टी दुरुस्त केलेल्या आहेत. तुम्हाला आवाज ऐकू येत असेल तर प्लीज रिप्लाय करा त्या विषयावर. जसं काही तांत्रिक बिघाड असेल तर मग तो आता दुरुस्त करण्यात बरा पडेल. तुम्हाला आवाज ऐकू येतोय का? आवाज कळतोय तुम्हाला? मी ट्राय करतो की आवाजाचं प्रमाण कसं वाढवता येईल. आवाज येत नाही. सर्वप्रथम सर्वांचं स्वागत. मी थोडक्यात एक ओळख करून देतो. मी शशांक बांगलेकर. खऱ्या अर्थाने सैनिक कला प्रतिष्ठान या संस्थेचं गेली 10 वर्ष मी अध्यक्ष म्हणून मी कार्यरत आहे. त्याचबरोबर विविध उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही सांस्कृतिक माध्यमातून एक नवनवीन उत्पूर्व आणि नवोदित कलाकारांना उत्सुक कलाकारांसाठी व्यासपीठ देण्यासाठी आम्ही विविध उपक्रम आम्ही या संस्थेच्या माध्यमातून करत असतो. तसेच 10 वर्ष ह्या कला संस्थेला झालेलं तरुण सर्व मंडळी असं कोणी वयस्कर किंवा असं आमच्या मागे कोणी नाही आहे. थँक्यू. प्रश्न वयस्कर असं आमच्या मागे कोणीच नाही आहे, पण सर्व तरुण कलाकार आणि सर्व कामं वगैरे करून एकमेकांचा वेळ सांभाळून संस्था आम्ही गेले 10 वर्ष सांभाळतो. मुळात आज लाईव्ह येण्याचं कारण उद्देश असं होतं की गेले 10 वर्ष एक ह्या सांस्कृतिक वारसा जतन संवर्धन करत असताना विविध कार्यक्रमांना आम्ही जेव्हा हाताळलं त्या हाताळताना लोकांना बरेच प्रश्न त्याबाबतीत निर्माण झाले की नक्की संस्थेचं उद्देश काय आहे किंवा कशा पद्धतीने ती संस्था कार्यरत आहे. त्याचबरोबर त्या संस्थेमध्ये जसे आम्ही कार्यशाळा असो किंवा काही कार्यक्रम असो उपक्रम असो त्यांच्या माध्यमातून आम्ही विविध पद्धतीने व्यासपीठ कसं कलाकारांना देता येईल ह्याच्यावर त्यांनी जास्तीत जास्त भर दिला.
एखाद्याची कला त्याच्यासाठी हक्काचं व्यासपीठ आम्ही कशा पद्धतीने देऊ त्याच्यावरती आम्ही जास्त भर दिला. ना नफा ना तोटा या तत्वावरती कार्यरत राहून ही संस्था आजवर 10 वर्ष आम्ही इथपर्यंत घेऊन आलो. आज नायना म्हणता तरी आम्हाला बरेच कलावंत प्रशिक्षक म्हणून लाभले. वेगवेगळ्या कार्यशाळेसाठी विविध मान्यवर कार्यक्रमाला येऊन गेले. विविध हौशी आणि विविध नवोदित कलाकारांना व्यासपीठ दिलं. त्याचबरोबर त्या कलावंतांना पुढे जाण्याचा मार्गही या संस्थेच्या माध्यमातून आम्ही दिला. जाण करून देणं हे प्रत्येक वेळी या संस्थेच्या माध्यमातून आम्ही करत आलो. एखाद्या कलावंतांना त्याच्या कलेची जाण करून देताना आम्हाला तितकाच आनंद येत होता आणि तितके ते फलित झाल्यानंतर त्याचा आनंद तर द्विगुणितच होत होता. पण सातत्याने कधीकधी काही अनुभव येतात कलाकारांच्या बाबतीत की एखाद्या नवोदित कलाकाराच्या बाबतीत जेव्हा आम्ही बऱ्याचदा कार्यरत राहिलो तेव्हा आम्हाला एक गोष्ट सातत्याने जाणून झालं की कलाकारांना जाण करून दिल्यानंतर बऱ्याचदा आम्हाला काही त्याच्या विपरीत पण अनुभव आलेच की ज्याला आपण म्हणतो ना की एक व्यासपीठ दिल्यानंतर किंवा एखादं काही गोष्टी आयटी दिल्यानंतर त्याबद्दल लोकांना त्याचा येणारा एक निगेटिव्ह इम्पॅक्ट जो पडत असतो तशा पद्धतीचे अनुभव आम्हाला बरेच आले. नाही अशातला भाग म्हणजे पण खऱ्या अर्थाने का केलं, कुणासाठी केलं, कशासाठी केलं, तर काय होतं की आम्ही पण एक सुरुवात आमची 2009 झाली. वेगवेगळे क्षेत्रात काम करणारे म्हणजे हौशी कलाकार आम्ही होतो. स्पर्धेत सहभागी व्हायचं, एकांकिका स्पर्धा करायचं, मुळात ह्याचा उद्देश हा नाटकासाठीच होता. पण विभिन्न अंगानुसार मग आम्ही आमच्या ज्या कलाकारांमध्ये जी काही इतर आवड होती गाण्याची आणि डान्सची ह्याला अनुसरून मग पुन्हा गायन आणि नृत्य ह्याही कक्षा आम्ही सुरू केल्या. आणि ऑर्केस्ट्रा असो म्हणजे वाद्यवृंद असो किंवा इतर काही लोकली कार्यक्रम असो त्या माध्यमातून आम्ही कार्यक्रम करत गेलो, नवीन कलाकार जोडत गेलो, लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. नंतर आम्ही मुंबई विद्यापीठात 5 वर्ष तिथला मस्ट रेडिओ म्हणून रेडिओ डिपार्टमेंट आहे त्यांच्यासोबत गेले 5 वर्ष मस्ट इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवल आम्ही आयोजित केला, कोलॅबरेट केलं. त्याच्यामध्ये विविध मान्यवर आले, भारतातल्या महाराष्ट्रातलं नव्हे, भारतातलं नव्हे तर देशाबाहेरील जे काही शॉर्ट फिल्म मेकर्स होते की ज्यांना त्यांची शॉर्ट फिल्म बनवली होती ती प्रदर्शित करायची होती, अशा प्रदर्शित करण्यासाठी त्यांना एक हक्काचं व्यासपीठ कन्यकलन प्रतिष्ठानच्या माध्यमातून देण्यात आलं. त्यांनाही तितकाच आनंद झाला. बरं, ती शॉर्ट फिल्म झाल्यानंतर प्रेक्षक आणि कलाकार म्हणजे जो शॉर्ट फिल्म मेकर होता त्यांच्याबरोबर आम्ही संवाद ठेवत होतो की जेणेकरून एखाद्या शॉर्ट फिल्म मेकरनी जर एखादी शॉर्ट फिल्म बनवली असेल तर ती प्रेक्षकांना पोचली किंवा नाही पोचली त्याच्या बाबतीत जास्तीत जास्त माहिती लोकांना कळावी. कारण काय होतं, चित्रपट हे माध्यम असं आहे ना की ज्यामध्ये कधी काही लोकांना गोष्टी कळतात, काही लोकांना कळत नाही, त्यामागचं तंत्रही कळत नाही. तर एखादा प्रेक्षक वर्ग जर नवीन असेल तर पण आवड निर्माण करण्यासाठी त्या शॉर्ट फिल्मच्याबद्दल त्याची जनजागृती व्हावी किंवा लोकांना त्याबद्दल आणखी अधिकाधिक माहिती मिळावी यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न केला. सुरुवातीला आम्हाला विद्यापीठातच एक वेगळा अनुभव येत होता कारण काही लोकांना शॉर्ट फिल्म म्हणजे काय प्रकार हा माहीतच नव्हता. पण जेव्हा या शॉर्ट फिल्म वगैरे प्रदर्शित करत गेलो म्हणजे किमान दिवसाला 40 शॉर्ट फिल्म असायच्या. म्हणजे नायना म्हणता तरी आम्ही 2 दिवसाच्या त्या फेस्टिवलमध्ये 100-100 शॉर्ट फिल्म्स आम्ही लोकांपर्यंत पोहोचत असायचो. त्याच्यामध्ये काही डॉक्युमेंटरी असायच्या, काही शॉर्ट फिल्म ज्याला विषयाला अनुसरून असायच्या, अशा शॉर्ट फिल्म की ज्या लोकांना आवड निर्माण करत असेतच पण त्याचबरोबर त्याच्यामागे काहीतरी सामाजिक उद्देश पण होता. तो सामाजिक उद्देश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा माध्यमांचा आम्ही वापर केला, अशा फेस्टिवलचा आम्ही वापर केला. बरंच काही लोकांसाठी काही कार्यक्रम वगैरे आम्ही तिथे आयोजित करण्यात आले. काही पोलिसांच्या होत्या की ज्यांनी त्याच्याबद्दल एक विषय धरून त्यांनी त्या पद्धतीने मांडणं सोयीस्कर धरलं, अशा शॉर्ट फिल्म होत्या. त्याचबरोबर काही डॉक्टरांनी तयार केलं होतं जे लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं, अशा विविध पद्धतीने आम्ही केलं. चीन, जापान किंवा अशा वेगवेगळ्या बाहेरच्या देशातल्या जे आहेत त्याचा डेटा बहुतांश तुम्हाला मस्ट इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवल म्हणून संस्थेचा पेज आहे त्याच्यावरती तुम्हाला नक्कीच मिळेल. पण त्याचबरोबर तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने जर
एक उपक्रमांचे पुन्हा एक आढावा घेतला, तर 5 वर्षाच्या त्या कारकिर्दीनंतर आम्ही नंतर जो विचार केला तो म्हणजे नाट्य महोत्सवाचा होता. त्यामुळे आम्ही नाट्यगंध महोत्सव म्हणून आम्ही सुरू केलं. म्हणजे गेले सलग 3 वर्ष आम्ही हा नाट्यगंध महोत्सव आम्ही करतोय. 4थं वर्ष होता जो आम्ही मुंबई सोडून पुणे, नाशिक आणि ठाणे अशा 3 शहरांमध्ये करत होतो. कारण पूर्वी मागचे काहीतरी 3 वर्ष होते जे आम्ही मुंबईत सलग केले होते, म्हणून मुंबईच्या बाहेर आम्ही तिथल्या कलावंतांसाठी आम्ही हा का महोत्सव आम्ही आयोजित करत होतो. पण कोरोनाच्या ह्या सगळ्या संघर्षामध्ये सगळ्या गोष्टी विस्कळीत झाल्या आणि तो महोत्सव थांबण्यात आला. बरं, आता हा महोत्सव म्हणजे काय? तर हा महोत्सव म्हणजे एकांकिका स्पर्धा, ज्या महाराष्ट्रात आजवर मराठी एकांकिका होतात, स्पर्धा होतात, म्हणजे नाही नाही म्हणतात ते 500-600 महाराष्ट्रात तरी एकांकिका होतातच, म्हणजे एकांकिका संघ आहेत जे एकांकिका स्पर्धेमध्ये उतरवतात. पण अशा कलाकारांना कुठेतरी तांत्रिक गोष्टींमुळे किंवा एखाद्या काही विस्कळीत झालेल्या गोष्टींमुळे, म्हणजे काही चुका घडल्यानंतर त्यांना स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचता येत नाही, अशा एकांकिकांसाठी आम्ही एक वेगळं व्यासपीठ हक्काचं केलं. ते म्हणजे नाट्यगंध महोत्सव. ह्या नाट्यगंध महोत्सवामध्ये आम्ही ज्या स्पर्धेत गेल्या नाहीत, स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोचल्या नाहीत, अशा एकांकिकेसाठी हक्काचं एक व्यासपीठ तयार केलं आणि ते म्हणजे नाट्यगंध महोत्सव म्हणून आम्ही सुरू केलं. बरं, ह्या नाट्यगंध महोत्सवामध्ये जसं शॉर्टफिल्म फेस्टिवलमध्ये आम्ही जसं एक प्रकार ठेवला होता की नाटक म्हणजे जिथं शॉर्टफिल्म झाल्यानंतर डायरेक्टर हा प्रेक्षकांशी संवाद साधतो, तसंच आम्ही एक प्रयत्न केला तो म्हणजे एकांकिका संपल्यानंतर नाटकाचं मंच, म्हणजे जे काही काम करणारे कलावंत, मग ते मोजके असो किंवा जे जे त्या संघाच्या नुसार दिग्दर्शक असो, लेखक असो किंवा कलाकार असो, अशांनी प्रेक्षकांसमोर यायचं आणि प्रेक्षकांना ते ती एकांकिका कितपत पटली, रुचली, कळली किंवा त्यामागचा उद्देश काय आहे, हा खुलेआम संवाद आम्ही तिथे ठेवला होता. ह्यालाही प्रतिसाद खूप चांगल्या पद्धतीने मिळाला, मग प्रेक्षकांकडून असो किंवा कलाकारांकडून असो. कारण आयोजक म्हटलं तर एकंदरीत एखादा संघ, म्हणजे एखादा नाट्यसंघ असो किंवा एखादा कलाकार असो, त्यांना प्रेक्षकांपर्यंत पोचवण्याचं आमचं काम असतं आणि त्याला आम्ही प्राधान्य महत्त्वाचं देत असतो. आत्तापर्यंत जेवढ्या स्पर्धा झाल्या तर आम्ही प्रत्येक वेळी प्राधान्य दिलं ती की कलाकारांना प्रेक्षकांपर्यंत कसं पोचवता येईल आणि त्याला एक हक्काचा प्रेक्षक कसा मिळेल, ह्याच्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो आणि तोच प्रयत्न आम्ही नाट्यगंध महोत्सवामध्ये देखील केला. नाट्यगंध महोत्सव आणखीन एक वैशिष्ट्य आम्ही अशा पद्धतीने ठेवलं होतं की नजरेआड राहिलेल्या एकांकिका ज्या आम्ही सादर करायचो, त्याचबरोबर नजरेआड राहिलेले रंगकर्मी यांचा सत्कार देखील आम्ही यात ठेवला होता. गेले सलग 3 वर्ष आम्ही अशा कलाकारांना शोधत हा महोत्सव आम्ही सातत्याने पार करतोय. पण यंदा तर वर्ष रखडलं, तो पुन्हा नक्कीच करू, त्यात काही कुठलंही विघ्न आणून देणार नाही आम्ही. कारण काय वाटतं, एखादा उपक्रम लोकांपर्यंत चर्चेत यायला वेळ लागतो, कारण तो मुळाशी कार्यरत असतो. प्रसिद्धीसाठी कार्य करायला मुळात आम्हाला मुळात आवडत नाही, पण काय होतं की प्रसिद्धीसाठी बरेच उपक्रम करण्यासारखे बरेच आयोजक करत असतात, माध्यमं निवडत असतात. पण मला वाटतं की प्रसिद्धीपेक्षा एक मुळात कार्यरत करणं किंवा ते मुळाशी घाव घालणारं एखादं कार्य होणं खूप गरजेचं असतं. त्यासाठी एक विविध उपक्रमांचा एक वर्षानुवर्ष चालेल अशा उपक्रमांची एक तो उपक्रम मुळात संस्थेत रुजवणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे आम्ही नाट्यगंध महोत्सव हा आमचा वार्षिक कार्य उपक्रम म्हणूनच आम्ही सुरू केला आहे. त्याचबरोबर वर्षानुवर्ष आम्ही विविध कार्यशाळांचं आम्ही आयोजन करतो. गेल्या 3 वर्षापूर्वी, 3 ते 4 वर्षापूर्वी आम्ही विधिपिंग कार्यशाळा, म्हणजे निवासी कार्यशाळेचं आम्ही आयोजन केलं होतं. महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे पारंपरिक कळसूत्री बावल्या आहेत, त्या कळसूत्री बावल्यांच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करत असतो त्यांना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा, किंवा महाराष्ट्रात रोडलेल्या किंवा दडलेल्या कलाकृतींना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो. अशा त्या कळसूत्री बावल्याच्या, आपण राजस्थानच्या, आम्ही जसं म्हणतो की राजस्थान कळसूत्री बावल्या म्हटलं तर राजस्थान, तसं महाराष्ट्राच्या खुद्द आहेत, म्हणजे पिंगुळली गावात, महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात पिंगुळली गावात आपल्याला त्या गंगावणे कुटुंबीय त्यांच्याकडे भेटतात. कारण ती ठाकर आदिवासी कलाकार आहेत, कलांगण आहे त्यांची, ती स्वतःची खुद्द आहे, लोककला आहे, हे सातत्याने दाखवत असतात.
सातत्याने त्याचं संवर्धन जतन करत असतात, त्यांच्याकडे ही निवासी कार्यशाळा आम्ही आयोजित केली होती, जिथे चित्रकती जी आपली पारंपरिक लोक चित्रकला आहे आणि तांबड्यांच्या बाहुल्या ज्या आपण दक्षिणेकडे मोठ्या मोठ्या ज्या बाहुल्या बघतो रामायण वगैरे करताना, म्हणजे ज्याला शॅडो पपेट्स म्हटलं जातं, जे सावलीच्या माध्यमातून म्हणजे एखादं पडदा लावून त्याच्यामागे ते बाहुल्या उभ्या करायच्या आणि त्याच्या सावलीच्या माध्यमातून ती कलाकृती सादर करायची, अशा शॅडो पपेट्सचं महाराष्ट्रातले खुद्द त्यांच्याकडेच आहे आणि ते कळसूत्री बाहुल्या, म्हणजे अशा तीन पद्धतीच्या कलाकृती म्हणजे लोककला ह्या त्यांच्याकडे आहेत. बरं, आता ह्या अशा कलाकृती व्यतिरिक्त आम्ही तिथे निवासी कार्यशाळा केली, त्यांच्यातीलच चित्रकती ही जी की फोक पेंटिंगचा जो काही विषय आहे त्याची कार्यशाळा आपण मुंबईत आयोजित केली होती, जी जवळपास गेल्या 1-2 वर्षापूर्वीच आयोजित झाली होती. पुन्हा आम्ही तसा प्रयत्न करतो आहोत की अशा लोकांपर्यंत म्हणजे जी गहाळ होत चाललेल्या लोककला आहेत त्या लोकांपर्यंत कशा पोचवता येईल ह्याच्याबद्दल आम्ही सातत्याने प्रयत्न करतो. गेल्या 2 वर्षापूर्वी एक कार्यशाळा आणखीन एक आयोजित केली होती, सह्याद्री आपला जो काही मराठी चॅनल आहे सह्याद्रीचा, त्याच्यावरती दिनादिन दहा या कार्यक्रमाचे परीक्षक होते सदानंद राणे, जे लोककला म्हणजे लोकनृत्य याचे खूप जाणकार आहेत, अभ्यासक आहेत, दिग्दर्शक आहेत त्या लोकनृत्याचे, त्यांच्या ते आणि केशुपाल मॅडम ज्या भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षिका आहेत, अभ्यासिका आहेत, ह्या दोन व्यक्तिमत्वांना घेऊन आम्ही ही कार्यशाळा आयोजित केली होती, जी लोकांपर्यंत त्या कलावंतांपर्यंत त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती पोचावी आणि लोकांपर्यंत जास्त पद्धतीने पोचता येईल अशा पद्धतीने आम्ही कार्यरत केली. त्या व्यतिरिक्त फिल्म एडिटिंग ह्या विषयावरती पण आम्ही एक कार्यशाळा आयोजित केली होती. आता एक आणखीन एक ऑनलाईन कार्यशाळा चालू आहे, जी रोहित पोट्टे म्हणून आमचा मित्र आहे जो चित्रपट ह्या इंडस्ट्रीशी रिलेटेड आहे, त्याची कार्यशाळा पण आधी आयोजित केली होती. तो आणि आणखीन एक मित्र आहे कार्तिक भट, अशा दोघांना घेऊन ही कार्यशाळा आयोजित केली होती आणि त्याचं प्रमुख गेस्ट लेक्चर मुंबई पुणे विद्यापीठाचे चित्रपट विभाग जो असतो त्यांचा फिल्म डिपार्टमेंटचे, ते अमित सोनावणे ह्या प्रमुख परीक्षक यांनी ही त्यांच्या अंडर ती झाली होती. सांगण्याचा उद्देश ह्या कार्यशाळांच्या माध्यमातून एवढा आहे की आत्तापर्यंत आम्ही ह्या विविध कार्यशाळा जेव्हा करत असतो त्यातून एक विविध अनुभव आम्हाला लोकांचा मिळत असतो, तो म्हणजे की का म्हणून केली जाते, कोणासाठी केली जाते, कशासाठी केली जाते. आमचं प्राधान्य अशा कार्यशाळांसाठी ह्याच्यासाठी आहे की जास्तीत जास्त तुम्हाला प्रॅक्टिकल पद्धतीने किती शिकवणारे माणसं असतील, परीक्षक असेल, फॅकल्टीज असतील, त्याच्यावरती आम्ही शोध घेत असतो की ज्यांचा प्रॅक्टिकल अनुभव हा आम्हाला खूप महत्त्वाचा ठरतो. त्या व्यतिरिक्त की त्यांनी तुमच्याकडून करून घेणं, एखादी कलाकृती असेल, एखादी कार्यशाळा असेल, ती तुमच्याकडून प्रॅक्टिकल करून घेणं ह्याच्यावरती आम्ही प्राधान्य जास्त देत असतो. त्याचबरोबर ती कार्यशाळा झाल्यानंतर त्या विषयाला निगडीत धरून त्या कलावंतांना, त्या विद्यार्थ्यांना घेऊन पुढे काही कार्यक्रम करण्याचं आमचा एक मानस दडलेला असतो. कारण एखादी कार्यशाळा घेऊन झाल्यानंतर ती प्रात्यक्षिक रूपात जर रंगमंचावर येणार नसेल तर आम्हाला असं वाटतं की ते आम्ही कुठेतरी फलित नाही होत ह्या विषयाला, असं आम्हाला सातत्याने वाटतं. म्हणून आम्ही सातत्याने प्रयत्न करत होतो असे विविध उपक्रम करून लोकांमध्ये ते विषय किंवा एखादी कला रुजवण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने कार्यशाळेच्या माध्यमातून करत असतो. बरं, ह्या व्यतिरिक्त विविध सामाजिक उपक्रमांवरती पण आम्ही भर देतो. आता या सामाजिक उपक्रमांमध्ये भर देत असताना कोणाला काही हातभार, एखादी काही नैसर्गिक आपत्ती आली असेल तर तिथे हातभार लावणं असो, जसं गेल्या वर्षी कोल्हापूर ठिकाणी गणपती पूर आला होता, त्या पुरात पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी आम्ही मदतीचा हात मागितला होता. आता पुन्हा या कोरोनाच्या संकटासाठीही आम्ही तो एक फंड जमा केला होता, एकात मदतीचा ह्या नावाने प्रत्येक व्यक्तीकडून 1 रुपया जमा करणं असं आमचा एक मानस होतो. त्या मानाने आमच्याकडे जवळजवळ 6-7 हजाराच्या दरम्यान एक अमाऊंट जमा झाली, त्याची यादी लवकरच जाहीर करू.
कारण विविध उपक्रमांच्या माध्यमातून जाहीर करणं तर अशक्य झालं, पण लवकर त्याबद्दलही आम्ही लवकरच लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवून देऊ. त्याचबरोबर पुढे आणखीन काही आम्ही उपक्रम सामाजिक दृष्टिकोनातून करतो, म्हणजे काही वृद्धाश्रम असेल, जसं नेरूळचं आता एक वृद्धाश्रम आहे, तिथे काही जादरी किंवा कडधान्य हे आम्ही तिथे पोचवलं आहे. त्याचबरोबर आणखीन असे काही वृद्धाश्रम असेल तिथे जाऊन कार्यक्रम करायचे, किंवा देणगी कार्यक्रमांचे काही असे संगीतमय कार्यक्रम आयोजित करायचे, आणि त्यातून जी देणगी होईल ती वृद्धाश्रमापर्यंत पोचवायची. अशा पद्धतीचेही कार्यक्रम आम्ही सामाजिक उपक्रमात अशा सांस्कृतिक उपक्रमातून सामाजिक कार्य आम्ही करत असतो. कारण काय होतं की संस्थेचा उद्देश जरी सांस्कृतिक असलं तरी त्यामध्यातून कुठे ना कुठे काहीतरी देणं हे आपल्या समाजाला देणं गरजेचं असतं, आणि ते सत्कार्य करणंही तितकंच गरजेचं आहे, म्हणून आम्ही सातत्याने त्याच्यावरती आम्ही भर देत असतो. बरं, आता ह्या व्यतिरिक्त राहिली गोष्ट की संस्थेत कार्यरत असलेल्या लोकांची. आता ह्यात जी कार्यरत लोकं आहेत ती मुळात कुठे ना कुठेतरी कार्य म्हणजे एकंदरीत पोटापाण्यासाठी दुसरीकडे कामं करत असतात, वेळात वेळ काढून ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीसाठी ते साथ देत असतात, आणि त्यातून ही कार्य आम्ही करत असतो. मुळात हे सांगण्याचा उद्देश हाही होता की सातत्याने महिन्यानं महिन्यानं कुठला ना कुठला उपक्रम संस्थेचा आयोजित केला जातो, त्यामुळे तुमच्या मनात कुठेतरी एक भ्रमित अशी काही संकल्पना एक निर्माण झाली असते की नक्की संस्था करते काय, तर संस्थेचं उपद्रव म्हणजे एकंदरीत त्यांचा सोर्स काय आहे, ते कुठल्या पद्धतीने हे करतात, किंवा हे काम करणारी मुलं म्हणजे इथे कार्यरत असलेले लोक कामं करतात की नाही, त्यांचं पोटापाण्याचा प्रश्न काय, किंवा कशा पद्धतीने मग संस्था काही पोटापाण्यासाठी कोणाची ओपन उघडली नाही आहे हे पहिला स्पष्ट करतो. कारण काय होतं की असे वेगवेगळे उपक्रम केल्यानंतर यांची आर्थिक बाजू काहीतरी जास्त असेल लोकांना सातत्याने वाटत असतं, त्यामुळे आम्ही जो प्रयत्न करत असतो ते सामाजिक उद्देशानेच करत असतो. त्यामुळे कुठेतरी त्याच्याबद्दल काहीतरी गफलत करू नका. दुसरी गोष्ट, प्रतिथे काम करणारा असतो त्याने एक स्वतःच्या पोटापाण्याचा विचार आधीच केलेला असतो. हे ते कुठेतरी ज्याला आपण म्हणतो की आपलं एक आवड असते, आवडीचं क्षेत्र असतं, आणि त्याचं कुठेतरी देणं असतं, त्यासाठी आम्ही सातत्याने कार्यरत असतो. बरं, आता ह्याच्यामध्ये गंमत अशी होते की बऱ्याच लोकांना त्याच्याबद्दल समज आणि गैरसमज पण निर्माण होतात. जसं मी मगाशीला सुरुवातीला सांगितलं होतं की बऱ्याच लोकांची म्हणजे नाही म्हणता की ह्या 10 वर्षाच्या कार्यकाळात ज्या ज्या लोकांना आम्ही सहकार्य केलं म्हणजे हौशी कलावंतांना, त्या कलावंतांना आज कुठे ना कुठेतरी एक चांगलं प्राधान्य भेटत राहतं, किंवा चांगल्या पद्धतीने त्यांना कुठे ना कुठे एक ओळख निर्माण होते. सम्यक कला प्रतिष्ठान म्हटलं तर एक कुठेतरी ओळखीचं माध्यम हे सातत्याने ते कुठे ना कुठे लोकांना देत असतं. ह्याचा एक अनुभव आम्हाला सातत्याने येत राहतो की एखादी कार्यशाळा झाली किंवा एखादं कुठलाही कलावंत आला तर त्याला एक प्रसिद्धीचं एक माध्यम ह्या माध्यमातून मिळतच राहतं. ह्याचा एक प्रत्यय आम्हाला सातत्याने येत राहतो. आता मध्यंतरी कोरोनाच्या काळात लोकांना घरी बसून कंटाळा येत होता, कुठेतरी कुठल्या तरी प्रत्येकामध्ये कुठला तरी कलाकार दडलेला असतो, त्या कलाकाराला दडलेल्या कलाकाराला पुन्हा जागृत करावं लागतं. कोंडून राहिलेला एकाचा एक प्रवास आपला जो काही असतो विस्कळीत झालेला, त्याला आपण कुठेतरी लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या प्रयत्नाने एक स्पर्धा ऑनलाईन स्पर्धा आपण आयोजित केली होती. त्या स्पर्धेचा निकालही लोकांवरती सोडण्यात आला. बऱ्याच जणांनी असं विचारणं झालं की जजिंग बेसवरती होणं गरजेचं होतं, पण काय होतं की मुळात ही स्पर्धा कुठल्याही पद्धतीने आयोजित करताना आपण परीक्षकांना इतकं महत्त्व दिलं नव्हतं. ते आपण आधीच खुलासा त्या एखाद्या पोस्टमध्ये केला होता की लोकांना जी गोष्ट आवडेल त्याच्यावरती आपण हा निकाल ठेवला होता. कारण काय होतं, परीक्षक हा प्रेक्षकाचा प्रतिनिधी असतो आणि कलाकाराची कलाकृती ही जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोचावी ह्यासाठी तो माध्यम होतं. ह्यासाठी आम्ही ही म्हणजे ही ॲक्टिव्हिटी सुरू केली होती. आणि ही स्पर्धा केल्यानंतर पुन्हा एकदा एक सिनियर सिटिझनची आम्ही स्पर्धा आयोजित केली, त्यालाही प्रतिसाद चांगला मिळाला. पुन्हा आणखीन काही स्पर्धेचं आम्ही आयोजन करणार आहोत, याची कल्पना तुम्हाला आधी देतो. पण काय होतं, सातत्याने त्या स्पर्धा आम्ही रिपीट करू शकत नाही वर्षभरामध्ये, त्यामुळे विविध स्पर्धा मिळतील बघायला मिळतील, त्या तुम्हाला सहभाग करायला मिळेल. पण काय होतं की प्रेक्षक की परीक्षक ह्या बेसवरती बऱ्याच काही सोशल मीडियाच्या ग्रुपवरती चर्चा झाल्या होत्या की दर एखादी
ऑनलाईन स्पर्धा होते फेसबुक किंवा अशा माध्यमांमध्ये, तर एखाद्याचा जर प्रेक्षक वर्ग जर चांगला असेल किंवा ओळखी चांगली असेल तर एक त्याचा निकाल चांगल्या पद्धतीने लागतो. म्हणून ती जज बेसवर व्हावी, परीक्षकांच्या बेसवरती व्हावी, पब्लिकच्या बेसवर नसावी. ह्यामुळे सध्या आम्ही काही स्पर्धा आम्ही थांबवल्या आहेत की त्या कुठल्या पद्धतीने घ्याव्यात म्हणून. त्याचबरोबर आता काही कार्यशाळा आम्ही आयोजित केल्या होत्या लहान मुलांसाठी किंवा मोठ्यांसाठी, म्हणजे गायन आणि अभिनयाच्या. तिथेही चांगला प्रतिसाद मिळाला, त्यांनाही त्या ॲक्टिव्हिटी कंटिन्यू करायच्या. पण काय होतं की विविध ॲक्टिव्हिटी करत असताना वैयक्तिक कामं आणि ह्या ॲक्टिव्हिटी ह्या दोन गोष्टींचा समतोल राखणं खूप गरजेचं असतं. म्हणून आम्ही काही महिन्यांचा गॅप देऊन ह्या ॲक्टिव्हिटी पुन्हा पुन्हा रिवाइंड करणार आहोत, हेही तुम्हाला सांगतो. त्याचबरोबर अकॅडमिक पद्धतीने आता पुढचं आम्ही एक पाऊल टाकत आहोत, ते म्हणजे संस्थेच्या अंडर एक अकॅडमी आम्ही सुरू करत आहोत. त्यामध्ये नृत्य गायन आणि अभिनय ह्याचा एक अकॅडमी सुरू करणार आहोत, ज्यात प्रशिक्षण देऊन लोकांना रंगमंच देण्याचा आमचा एक मानस असेल. म्हणजे प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांच्याकडून प्रॅक्टिकली करून घेणं आणि तो रंगमंचावरती कार्यक्रम सादर करणं ह्याचा एक आमचा एक मानस आम्ही ठेवत आहोत. त्याचबरोबर गेल्या काही नैसर्गिक आपत्तीमध्ये काही कलाकारांना आर्थिक अडचणी येतात. आता हे कुठले कलाकार, ज्याला आपण म्हणतो ना की पहिल्या फळीतले कलाकार, दुसऱ्या फळीतले कलाकार, तिसऱ्या फळीतले कलाकार, ह्या कलाकारांना आपण सातत्याने कुठे ना कुठे मदत करण्याची आपण मानगडीत पडत असतो. ह्याची नोंद आपण पुन्हा आपण घेणार आहोत की जे असे कलाकार की ज्यांचं आर्थिक उत्पादनच कलेक्षेत्रावर आधारित आहेत, अशांना ह्या क्षेत्र आत्ताच्या कोरोनाच्या ह्या संकटामध्ये खूप आर्थिक नुकसान होत आहे. अशा कलाकार असतो किंवा काही वयोवृद्ध कलाकार असतो की ज्यांच्याकडे कधीकधी लोकांचं लक्ष जात नाही, काही संघटनांचं लक्ष जात नाही, अशांवरती काही काम करता येईल का? किंवा नैसर्गिक आपत्तीनंतर जे काही तिसऱ्या चौथ्या फळीतले जे पुढील कलाकार आहेत त्यांच्यावरती काही लक्ष देता येईल का? त्यांच्यासाठी काही करता येईल का? अशासाठीही जरा आमची मांडणी चालू आहे की त्यांच्यासाठी काय विविध पद्धतीने उपक्रम करून त्यांना काही सहकार्य करण्याच्या माध्यमातून प्रयत्न म्हणजे राहीलच त्याविषयी. त्याच्यानंतर पुढचा विषय आहे तो म्हणजे आता पुढची वाटचाल मुळात काय करायची. पुढची वाटचाल मुळात आता आम्ही एक विचार केला आहे की जसं जे उपक्रम आम्हाला ते आयोजित करायचे आहेत त्या आयोजित उपक्रमांसाठी आम्ही पुढे आणखीन वेगळ्या पद्धतीने त्याच्यामध्ये भर करणार आहोत. जसं की सभासद पद्धतीचं आम्ही एक नोंदणी आम्ही सुरू करत आहोत की बऱ्याच जणांनी आम्हाला काय ह्या ऑनलाईन स्पर्धेनंतर विचारलं की संस्थेत आम्हाला सभासद व्हायचं आहे, त्याची प्रोसेस काय किंवा काय नाही. जरा वेळ आम्ही ह्याच्यासाठी थांबलो होतो की कोरोनाचं संकट बऱ्याच काही वेळानंतर निस्तारेल आणि आम्ही त्याच्यावरती काहीतरी मार्ग काढू की तुमच्यापर्यंत कसं पोहोचता येईल. पण हे संकट काय लवकर निस्तारणार नाही अशी कल्पना येते, त्यामुळे लवकरच त्यावरती तुमच्यापर्यंत आम्ही काही माहिती पोहोचवून देऊ. त्याचबरोबर संस्थेचा 10 वर्षाची जी वाटचाल होती आणि पुढे किंवा जे जे मान्यवर येऊन गेले त्यांना घेऊन एकत्र घेऊन एक माहितीपट सुरू करण्याचा आम्ही विचारत आहोत की मुळात सातत्याने लोकांपर्यंत एक माहिती संस्थेबद्दल डोळ्यासमोर राहावी किंवा एखाद्याला संस्थेबद्दल काही प्रश्न असेल किंवा काही असेल तर ती लोकांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचवता येईल, त्यासाठी सोशल मीडियावरती आम्हाला किती पद्धतीने ॲक्टिव्ह राहता येईल ह्याच्यावरती आम्ही फोकस करणार आहोत. त्याचबरोबर एखादी नवीन स्पर्धा जर लोकांपर्यंत जर पोचवायची असेल, एखादी स्पर्धा असो किंवा उपक्रम असो, तर इच्छुक लोकांची नोंदणी करून आधीच नोंदणी करून त्याचं एक वार्षिक उपक्रमांची यादी ही लोकांसमोर आधीच जाहीर करायची आमची इच्छा आहे. त्याचबरोबर जर एखादं वेगळ्या विषयावरती वेगळ्या कलेशी किंवा लोककलेशी निगडीत असलेले कलाकार असतील, जाणकार असतील, त्यांना जर काही कार्यशाळेत प्रशिक्षक म्हणून यायचं असेल तर त्यांचीही नोंदणी आम्ही करून घेण्यात इच्छुक आहोत. त्याच्याबद्दलही आम्ही लवकरात लवकर लोकांपर्यंत पोहोचू, माहिती पोहोचवून देऊ आणि त्यांची नोंदणी करून घेऊ. त्याच व्यतिरिक्त
की सभासद झालेल्या कलाकारांना कशा पद्धतीने संस्थेच्या इतर उपक्रमामध्ये सहभागी करून घेता येईल, त्यांची नोंदणी कशा पद्धतीने करून घेता येईल, किंवा एकंदरीत रंगमंचावर सादर होणाऱ्या कार्यक्रमात त्यांना कसं इन्वॉल्व करून घेता येईल याच्यावरती आमचा भर चाललेला आहे. त्याचबरोबर संस्थेचा जे काही कार्यक्षेत्र मुंबईवरती आहे त्या व्यतिरिक्त इतरही शहरांमध्ये कशा पद्धतीने त्याला जास्तीत जास्त पद्धतीने ॲक्टिव करता येईल ह्याच्यावरही आम्ही भर देणार आहोत. तसेच आमचे जे काही कलाकार आता आहेत म्हणजे गायन क्षेत्र किंवा इतर काही क्षेत्रातले त्यांच्या कार्यक्रमासंदर्भातही आता आम्ही लवकरच एक लाईव्ह कार्यक्रमाच्या आम्ही माध्यमातून सादरीकरण करणार आहोत. आता श्रावण महिन्यामध्ये भक्तिमय गीतांचा कार्यक्रम फेसबुक माध्यमाच्या म्हणजे आपल्या सम्यक कलान प्रतिष्ठानच्या फेसबुक पेजवर लाईव्ह करण्याचा आम्ही विचारत आहोत. त्याचबरोबर वेगवेगळे उपक्रम म्हणजे जसं आपण ज्याला आपण काय म्हणता येईल की एक लहान मुलांसाठी विशेष म्हणजे की काही पालकांनी आम्हाला सजेस्ट केलं होतं की वयोवृद्धानंतर लहान मुलांसाठी काही ॲक्टिव्हिटी तुम्ही सुरू करा, त्यांच्यासाठी आम्ही ॲक्टिव्हिटी पुन्हा सुरू करणार आहोत. तर काही क्राफ्ट असतील, ड्रॉइंग्स असतील, म्हणजे जे लहान मुलांना आवडतील अशा विषयावरती आम्ही जास्त फोकस करू, त्याच्यावरती आम्ही लवकरच हे करू माहिती देऊ. पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मुळात कसं आहे की संस्था एक नियोजित पद्धती आणण्यासाठी मुळात आपल्याकडे एक माहिती असणं गरजेचं आहे की कोण कुठल्या विषयाला निगडीत आहेत आपल्याकडे सभासद म्हणून. म्हणून त्या सभासदावरती आम्ही जास्त फोकस आता करणार आहोत की एखादे सभासद किंवा त्यांना नृत्य गायन अभिनय ह्या क्षेत्रात जर इंटरेस्ट असेल तर त्यांनी आपली नोंदणी लवकरात लवकर करा की जेणेकरून आम्हाला पुढील उपक्रम त्या त्या पद्धतीने राबवत आम्हालाही बरं पडेल आणि तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचायला आम्हालाही इतकं सहकार्य तुम्हाला करता येईल. ह्यासाठी कृपया करून तुम्ही तुमची नावं सुनीलचा नंबर मला वाटतं की आधीच तुमच्यापर्यंत पोहोचला असेल सुनील किंवा अक्षयचा फेसबुक पेजवरती तुम्हाला साप मिळेलच, तर तुम्ही तो शोधा किंवा मी लवकर त्याबद्दल एक पोस्ट तयार तुमच्यापर्यंत पोहोचवतो. त्याच्यावरती तुम्ही तुमची नाव नोंदणी करून घ्या. ह्या कलावंतांना एकत्र करून एखाद्या व्हॉट्सअप किंवा व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या माध्यमातून त्याबद्दल माहिती आम्ही लोकां तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. त्या पद्धतीने तुम्ही अपडेट राहा, कारण काय होतं की आपली जी ओळख झाली आहे आता ह्या सगळ्या ह्याच्या माध्यमातून ती कुठेतरी न हरवता आपण चांगल्या उपक्रमासाठी आणि चांगल्या कामासाठी ती लावू आणि लोकांपर्यंत आणखीन आणखीन चांगल्या कलाकृती लोकांपर्यंत पोहोचवू यासाठी आपण सातत्याने तयार राहू असं मला वाटतं. तर कोणाला काही क्वेश्चन्स वगैरे असेल तर तुम्ही विचारू शकता. हॅलो, ओके, सभासद होण्याची इच्छा आहे ऋषाली कुलकर्णी. नक्कीच मी मगाशी जसं म्हणालो की आपण त्याच्यावरती लवकरच एक माहिती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवून देऊ. सुनील बहुधा अंश तुमच्या बऱ्याच जणांच्या कॉन्टॅक्टमध्ये सुनील असेलच, संस्थेचा सचिव म्हणून तो कार्यरत आहे, त्याच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता ह्याविषयी, तोही तुम्हाला माहिती देईल, कोऑपरेट करेल, तुम्ही त्याच्याशी संपर्क साधा. पण एक अधिकृत पोस्ट आम्ही लवकरच घेऊ कारण त्याच्याबद्दलही आम्हाला जरा आणखीन एक मीटिंग घ्यावी लागेल संस्थेच्या इतर सभासदांसोबत की कशा पद्धतीने पुढील कार्यरत कार्य करावे लागेल, कारण ह्या कोरोनाच्या ज्यामध्ये आपल्याला किती वेळ जाईल कशा पद्धतीने किंवा काय करता येईल ह्यावरती आम्ही जास्तीत जास्त फोकस करतो आहे. म्हणून सध्या त्या गोष्टी स्टॉप केल्या आहेत, पण नक्कीच मला असं वाटतं की आपण ह्यावरती लवकरच सभासदत्व सुरू करू आणि त्याचा तुम्हालाही लाभ मिळेल. तुमची संस्था छान उपक्रम राबवत आहे, ऑल द बेस्ट, थँक्यू. आणखीन कोणाला काही क्वेश्चन असेल तर विचारू शकता.
बरं, मध्यंतरी आम्ही एक उपक्रम एक सुरू केला होता, तो म्हणजे असं होतं की जे आपले ऑनलाईन स्पर्धेमध्ये जे जिंकलेले किंवा इच्छुक एक निवडक कलाकार होते त्यांना आपण एक लाईव्ह येऊन कार्यक्रम सादर करण्याची संधी दिली होती. मुळात त्यामागचा उद्देश असा होता की जसं मी मागाशी म्हणालो की एक आयोजक म्हणून आम्हाला लोकांपर्यंत पोचताना म्हणजे प्रेक्षक आणि कलाकार यामधला आम्ही दुवा आहोत, त्यासाठी आम्ही सातत्याने झगडत असतो की कशा पद्धतीने तुम्हाला प्रेक्षकांपर्यंत पोचवण्यासाठी आम्ही आयोजक म्हणून कार्यरत राहू शकतो यासाठी आम्ही सातत्याने काम करत असतो. म्हणून आम्ही तो उपक्रम सुरू केला. बऱ्याच जणांनी नंतर पुन्हा आम्हाला कॉन्टॅक्ट केलं की आम्हाला पण ह्या गोष्टीमध्ये सहभागी व्हायचं आहे. पण दोन गोष्टी होतात, कारण काय होतं की अशा लाईव्ह सत्रामध्ये ऑनलाईन सत्रामध्ये कधी कधी इंटरनेट किंवा ह्या गोष्टींचा इश्यू झाला तर त्याचा परिणाम पुढच्या कार्यक्रमासाठीही होऊ शकतो. आम्ही एक गोष्ट पाहिली ह्याच्यामध्ये की लाईव्ह जाताना बऱ्याच लोकांना लाईव्ह जाण्याचे माध्यम किंवा सोर्सेस कळत नाही, कारण ते इतकं सोशल मीडिया हँडल करत नसल्यामुळे तो खूप प्रॉब्लेम आम्हाला तिथे जाणवला. पण जवळजवळ 130 का 135 कलाकार हे त्या ऑनलाईन स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते, त्याचबरोबर 170 कलावंत टोटल आले होते. त्यातले फक्त काही 30-40 काही आम्ही फक्त वेळेच्या किंवा मर्यादित वेळेच्या आत आले नव्हते म्हणून आम्ही ते त्यांना सहभागी करून घेतलं नाही. पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना पुढील उपक्रमांबद्दल जरा प्रॉब्लेम यायला लागला की कशा पद्धतीने पुढच्या उपक्रम आपल्याला राबवता येईल. जर सातत्याने जर लाईव्ह कार्यक्रम ठेवत राहिलो तर लोक तितकं प्रतिसाद देतील का यासाठी आम्ही खूप विचार करत होतो. म्हणून आम्ही ते विषय ते कार्यक्रम आम्ही सध्या ते थांबवले. कोणी असं वाटू नका की आम्ही निवडक म्हणजे ते आमच्या ओळखीचे होते किंवा काही अशा असा अजिबात भ्रम करून घेऊ नका. कोणाला आणखीन काही क्वेरीज वगैरे असेल किंवा काही प्रश्न असेल तर विचारू शकतो. बरं, आता पुढील काही दोन कार्यक्रम. थँक्यू नवीन उपक्रमासाठी, ऑल द बेस्ट. बरं, पुढील काही एक कार्यशाळा मी आयोजित करतो. जसं मी मगाशी म्हणालो होतो की चित्रकथी ही महाराष्ट्राची जी लोककला आहे म्हणजे लोकचित्रकला आहे त्याची एक कार्यशाळा चेतन गंगावणे यांच्याकडून आपण ऑनलाईन पद्धतीने घेणार आहोत, जी जवळपास मला वाटतं की 26 ऑगस्ट किंवा सव्वीस जुलै किंवा ऑगस्टचा पहिला रविवार ह्या निगडीत धरून 3 दिवसांची ही कार्यशाळा ऑनलाईन असेल. त्याचबरोबर श्रावणांचे एक विशेष भक्तिमय गीतांचा आणि पावसाळी गीतांचा एक विशेष कार्यक्रम म्हणजे गाण्यांचा कार्यक्रम आपण प्रेक्षकांसाठी ह्या फेसबुक पेजवरती लाईव्ह करत आहोत. इच्छुकांनी जरा त्याबद्दलही आपली नावनोंदणी करून घ्या. आणखी काही क्वेरीज क्वेश्चन? बरं, मला वाटतं की जर क्वेश्चन्स आणि सगळे कोणाला नसेल तर मग आपण काय करू, मग आपण लाईव्ह इथपर्यंतच आपण बोलू. सदर संस्थेच्या एकंदरीत काही गोष्टींवरती जर तुम्हाला काही सजेशन असेल, काही फीडबॅक्स असतील किंवा काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही नक्कीच विचारा, त्यावरती आम्ही नक्की रिप्लाय देऊ. फेसबुक पेजच्या मॅसेजवरती तुम्ही मॅसेज टाकला तर आम्ही नक्की त्याच्यावरती रिप्लाय करण्याचा प्रयत्न करू किंवा तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू. पुन्हा एकदा रिमाइंड करतो की लॉकडाऊनच्या ह्या संपूर्ण काळामध्ये स्वतःची दक्षता घ्या. कोरोनाचं संकट खूप मोठं आहे, आपण वाचवतो आहोत, पुन्हा त्या कोरोनामध्ये पकडत जात आहोत. या म्हणजे पकडापकडीच्या ह्या कोरोनाच्या खेळामध्ये आता किती वेळ जाईल किंवा काय जाईल माहीत नाही, पण आपल्याला कुठे ना कुठे आपला सांस्कृतिक वारसा जास्तीत जास्त पोचवायचा आहे, यासाठी आपण काम करत राहू. त्यात तुम्हीही देखील सहभागी व्हा हे पुन्हा एकदा सांगतो आहे.
त्यासाठी जी काही अधिकृत माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची ती लवकरात लवकर आम्ही पोहोचवू। आणि थँक्यू, तुम्ही आलात, सहकार्य केलं, त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत। मग आता लाईव्ह येणं हे मला जमत नाही, कारण लाईव्ह सेक्शन घेणं जमतं, त्यामुळे लाईव्हमध्ये काय बोलावं काय नाही याच्यामध्ये बऱ्याच चुकाविकत घडल्या असतील, पण त्यामागचा उद्देश समजून घ्या। कारण काय होतं की आजवर फक्त संस्थेचे सभासद येऊन तुमच्याशी संवाद साधणं आणि मी येऊन संवाद साधणं, म्हणजे एक ऑथॉरिटी मेंबर म्हणून येऊन संवाद तुमच्याशी साधणं, याच्यात जरा फरक पडत होता, म्हणून येणंच गरजेचं होतं। ते हां, तुमच्याकडे येऊन ते नवीन संवाद साधणं किंवा नवीन माहिती देणं हे खूप गरजेचं होतं। बरं, आणखीन एक गोष्ट सांगावीशी वाटली, जी सांगावीशी वाटते की आता जी काही ऑनलाईन स्पर्धा झाली त्या स्पर्धेच्या माध्यमातून काही कलाकारांना नवीन कामं मिळाली, ह्याचा एक खूप आनंद होतो की ह्या विषयावरती जेव्हा ही बातमी कळाली की बरेच कलाकारांना ह्या माध्यमातून नवीन नवीन कामं मिळाली, ते लोकांपर्यंत पोचलं, ह्या मुळात त्या स्पर्धेचं चीज झालं असं आम्ही मानतो। आणि तुम्ही सहकार्य केलं म्हणून ह्या गोष्टी घडल्यात। प्रेक्षकांशिवाय किंवा कलाकारांशिवाय हेही संस्था अर्धवटत आहे असं म्हणायला हरकत नाही। पुन्हा पुन्हा रिपीट करतो आहे की एक संस्था म्हणून, आयोजक म्हणून आम्ही एक मधला दुवा आहोत। तुमच्या कार्याला जेव्हा यश मिळतं कलाकार म्हणून, ते आम्हाला आनंद होतो, आणि कलाकारांच्या कामामुळे प्रेक्षक म्हणून तुम्ही तृप्त होतात तेव्हा देखील आम्हाला आनंद होतो। पण ह्यामुळे अशा उपक्रमांच्या बाबतीमध्ये आणखी नव्या पद्धतीने काही करता येऊ शकतं का, यासाठी तुम्ही कार्यरत राहणं खूप गरजेचं आहे किंवा तुमच्याकडून फीडबॅक येणं खूप गरजेचं आहे, याची सातत्याने मी तुम्हाला जाणीव करून देत आहोत। कारण तुमच्यामुळेच ह्या गोष्टी आम्हाला करायला शक्य मिळतं। कारण काय होतं की एखादं काम केल्यानंतर जर प्रेक्षक वर्ग नसेल किंवा एखादा कलावंतच वर्ग नसेल तर आमच्या ह्या कार्याला काही अर्थ राहणार नाही। तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत हे सातत्याने सांगत आलेलो आहोत। आणि त्याचबरोबर सम्यक कला प्रतिष्ठानचं जे काही 10 वर्षाचं कार्य आहे त्याला आणखीन वेगवेगळ्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कार्यरत राहू आणि चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत आणू, यासाठी आम्ही कार्यरत करू। आणि ती कार्य करत असताना आम्हाला तुमची साथ खूप महत्त्वाची आहे। भले तुम्ही ॲज अ मेंबर म्हणून कार्यरत नसलात तरी एक, म्हणजे ऑफिशियल मेंबर म्हणून तुम्ही कार्यरत नसलात तरी एक आपला जो काही सम्यक कला प्रतिष्ठानचा फेसबुकचा पेज आहे, जे काही आपण उपक्रम करतो तुम्ही जोडले गेलेला आहात त्यांनाही आम्ही एक मेंबर म्हणून आम्ही समजतो, तसं तुम्हीही सम्यक कला प्रतिष्ठान तुमचाच आहे असं समजून तुम्ही सहकार्य करा आणि वेगवेगळ्या उपक्रमांना आपल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोचवण्याचा, म्हणजे प्रेक्षकांपर्यंत आणि कलाकारांपर्यंत पोचवण्याचा आपण प्रयत्न करत राहू। त्यामुळे धन्यवाद, तुम्ही आलात, बरं वाटलं। थँक्यू, पुन्हा एकदा लवकरच आपण भेटू।